चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलीना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत. मालवण शहरातील चिवलाबीच मार्गावर सांडपाण्याच्या टाकीत एक गाय पडली. त्यानंतर रेस्क्यू टीमचे आनंद बांबर्डेकर व मालवण पालिका कर्मचाऱ्यांनी त्या गायीला सुखरूप बाहेर काढत जीवनदान दिलं. मालवण तालुक्यातील हडी येथे कालावल खाडीपात्राच्या किनारी वाळू उपशासाठी उभारलेले 2 दगडी रॅम्प प्रशासनाने उद्ध्वस्त करत कारवाई केली. मालवण तालुक्यातील ओवळी येथे नंदकुमार आंगणे यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत त्यांचे 2,05,000 रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. निलेश राणे लोकसभेचे उमेदवार ही केवळ अफवा असून पराभवाच्या भीतीने विरोधक बावड्या उठवत असल्याचा आरोप भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष थोंडी चिंदरकर यांनी केला. सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा परिसरात घडला. या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे. याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.